आज तुला उशीर झाला. हो, आज कामानंतर मी थोडं बाहेर गेले होते. तुम्हाला माझ्यात काही वेगळं दिसतंय का? नाही आई, काहीच नवीन नाहीये. हो, सर्व रोज सारखंच आहे. खरंच? तुझ्या बाबांना विचारा. बाबा, बाबा. काय? आई मध्ये काही नवीन दिसतंय का? काय? हो, तिचे नवीन बूट का? पूर्ण मार्क तुमच्या बाबांना. खरच हे बूट नवीन आहेत का? मुलांनो बघा तर, तुमच्या बाबांचे निरीक्षण किती चांगले आहे ते. हो ना? निरीक्षण ते काय असत आई? जो एखाद्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष देतो तो. इथे या, माझं काम झालेलं आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हे गोष्ट ऐकूया. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात एक सिंह राहत होता. तो एवढा म्हातारा होता की त्याच्यामुळे त्याला गुहेतून बाहेर यायला पण जमत नव्हते. त्याच्यासाठी शिकार अशक्य होतं म्हणून एक दिवस त्याने एक युक्ती केली. हो, मला माहित आहे काय करायचं ते. माझ्यासाठी काही पत्र आहेत का पोस्टमन? नाही राजा. राजा काय, माझ्यासाठी आता पत्र कोण लिहिणार? मी आता म्हातारा झालो आहे आणि मला आता बघायला पण कोणच येत नाही. अरे, ही तर खूप वाईट गोष्ट आहे, पण सॉरी, मी आता घाईत आहे. ही त्या सिंहाची युक्ती होती. त्याला माहित होत कबूतर ही आजारपणाची गोष्ट पूर्ण जंगलात सांगेल ते. सिंह आजारी आहे, मला पण त्याला जाऊन भेटलंच पाहिजे. सिंवा, सिंवा, तू आजारी आहेस का? कुठे आहेस तू? हो, मी आजारी आहे, जवळ ये जरा. हे मी तुझ्यासाठी आणलंय, हे घे. सिंहाच्या आजारपणाची गोष्ट ऐकून खूप प्राणी त्याला भेटण्यासाठी एक एक दिवस जात आणि सिंह त्या सर्वांना खाऊन टाके. त्यानंतर एके दिवशी कोल्हा जो सिंहाचा वजीर होता तो त्याला भेटायला आला. सिंह, तू इथेच आहेस का? मी तुला भेटायला आलो आहे. कोल्हा, बऱ्याच दिवसांनी तुला भेटून फार आनंद झाला. अरे पण बाहेर काय करतोयस? आत ये ना. हाय, नक्कीच. अरे काय झालं मित्रा, तू आत का येत नाही आहेस? मला आत यायला नक्कीच आवडेल, पण सिंह, मला एका गोष्टीची चिंता आहे. काय? मला प्रत्येक प्राण्याच्या पायाचे ठसे गुहेत येताना दिसत आहेत, कोणाचे ठसे बाहेर जाताना दिसत नाहीयेत. जर मी आत आलो तर मला बाहेर जाण्यासाठी जागा आहे का? बाय बाय, मी आशा करतो आपण परत कधीच भेटणार नाही. मग आता कोल्ह्याचे रक्षण केले कोणी? सिंहाने त्याला मारले नाही कारण तो फार चाणाक्ष होता. त्याने लक्ष केंद्रित करून बाकीच्या प्राण्यांच्या पायाचे ठसे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांच्या खुणांवर लक्ष दिले. तर या गोष्टीचं तात्पर्य असं की छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आयुष्यात अतिशय महत्वाच्या असतात, म्हणून सदैव सावध राहा. तर मग या गोष्टीपासून तुम्ही काय शिकलात बरं? सिंह इतर प्राण्यांप्रमाणे कोल्ह्याला मारू शकला नाही कारण कोल्हा सदैव सावध होता आणि जो सावध असतो आयुष्यात तोच सुखी असतो. बाळांनो, तर प्रत्येक छोटी गोष्ट ही महत्त्वाची असते. होय शायनी, म्हणून सतत सावध असलं पाहिजे. नक्कीच ठेव बाबा, तुमच्या शर्टावर इंक दिसत आहे. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका.